तर 24 तासात जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 425 जण नव्याने पॉझिटिव्ह आलेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळतील 52 व 62 वर्ष पुरुष आणि 56 व 76 वर्ष महिला, कळंब तालुक्यातील 60 वर्ष पुरुष, उमरखेड तालुक्यातील 76 वर्ष पुरुष, दिग्रस येथील 50 वर्ष महिला आणि तालुक्यातील 80 वर्ष पुरुषाचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या 425 जणांमध्ये 290 पुरुष आणि 135 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 160 जण पॉझिटिव्ह, उमरखेड 69, पांढरकवडा 29, आर्णी 23, पुसद 22, नेर 21, दिग्रस 17, वणी 16, घाटंजी 14, बाबुळगाव 11, महागाव 11, राळेगाव 8, मारेगाव 7, झरीजामणी 7, दारव्हा 5, कळंब 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहेत. रविवारी एकूण 4069 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 425 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 3644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3173 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1463 तर गृह विलगीकरणात 1610 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30651 झाली आहे. 24 तासात 325 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 26794 आहे, तर जिल्ह्यात एकूण 684 मृत्यूची नोंद आहे.